नमस्कार मित्रांनो, मी कमलेश यारो का यार केकेस किचन मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर आज आपल्या केकेस किचन मध्ये पाहुणा म्हणून माझा पुतण्या प्रथमेश आचरेकर हा आलेला आहे। तर तो आपल्या समोर एक इटालियन डिश सादर करणार आहे। तर चला बघूया काय आहे त्याची स्पेशल डिश। माझं नाव आहे प्रथमेश जितेंद्र आचरेकर, मी तुमचं केकेस किचन मध्ये स्वागत करतो। आज मी तुम्हाला पास्ता बनवायला शिकवणार आहे। पास्ता बनवायला पहिले कंटेनर मध्ये पाणी भरा आणि मग त्याच्यामध्ये सगळं ऑइल टाका, त्यामध्ये सॉल्ट टाका आणि मग पास्ता ऍड करा। आणि मग आता आम्ही ग्रेव्ही बनवायला स्टार्ट करूया थोड्या वेळामध्ये। ग्रेव्ही बनवायसाठी पहिलं मिक्सरमध्ये टोमॅटो ग्राइंड करून घ्या चांगला। मग त्याला कढईमध्ये टाका, गॅस सिमवरती ठेवून द्या। मग त्यामध्ये लाल मसाला टाका, थोडस स्पायसी बनवायला त्याला। मग एवढं सगळे करेपर्यंत आमचा पास्ता रेडी झालेला असेल। आणि पास्ता टाकायच्या पहिला हे बघा की तो सॉफ्ट आणि मोठे झाले असणार, आणि मग तेव्हाच त्यांना टाका। ओके, मग पास्ता टाकून झालेला आहे, तो भी जरा त्याला मिक्स करून घ्या ग्रेव्हीमध्ये चांगलं। मग तुम्हाला जो पण आवडता पास्ता मसाला आहे तो तुम्ही टाकू शकता अजून फ्लेवर ऍड करायला। चांगलं मिक्स करून घ्या आणि मग तुम्ही वेजीज पण टाकू शकता। मी फक्त कॅप्सिकम टाकले, बट तुम्ही टोमॅटो और स्वीट कॉर्न ही टाकू शकता, त्याच्या अजून चांगलं आणि कलरफुल दिसेल आणि टेस्टी पण वाटेल। टॉपवरतून थोडा चीज पण ग्राइंड करू शकता तुम्ही, अगर तुम्हाला हवं आहे तर थोडा चीजी फ्लेवर पण येतो त्याला। आणि हा तुमचा पास्ता अशा प्रकारात रेडी झालेला आहे।